यूट्यूब पर वीडियो लाइक और सब्सक्राइब करने का टास्क देकर ठगी करने वाले दो आरोपियों को साइबर पुलिस की टीम ने गुजरात के वडोदरा से गिरफ्तार किया। आरोपियों ने एक व्यक्ति को 6 लाख रुपए का चुना भी लगाया है। पकड़े गए आरोपियों में ओल्ड छन्नी रोड वडोदरा निवासी मुकेश जैश पिपलिया उम्र 34 वर्ष और अरशद उर्फ अमन हुसैन पठान उम्र 30 वर्ष का समावेश है। अप्रैल महीने में पुलिस ने नीलकमल नगर नरसाला रोड निवासी दुर्गेश्वर श्रीराम गिरपुंजे उम्र 37 वर्ष की शिकायत पर अज्ञात आरोपियों के खिलाफ धोखाधड़ी और IT एक्ट के तहत मामला दर्ज किया था। 27 अप्रैल को आरोपियों ने दुर्गेश्वर के मोबाइल पर मैसेज कर वर्क फ्रॉम होम के लिए इच्छुक होने के बारे में पूछा था। हामी भरते ही आरोपियों ने उन्हें YouTube पर कुछ चैनल की लिंक भेजी, उसे सब्सक्राइब कर स्क्रीनशॉट भेजने को कहा गया। दुर्गेश्वर ने आरोपियों को कहे अनुसार स्क्रीनशॉट भेज दिया। इसके बाद उन्हें एक लिंक भेजी गई। लिंक पर क्लिक करते ही टेलीग्राम एप्लीकेशन का अकाउंट खुल गया और वो सीधे एक ग्रुप से जुड़ गए। उन्होंने अपनी जानकारी डाली और पेमेंट के लिए पेमेंट कोड और QR कोड भेजे। कुछ ही देर में उनके खाते में 150 रुपए जमा हो गए। इसके बाद नई लिंक भेजी गई और अलग अलग प्रकार के 25 टास्क दिए गए। टास्क पूरा करने के लिए कुछ रकम ट्रांसफर करनी पड़ती थी। टास्क पूरा होने के बाद कमीशन सहित उनकी रकम लिंक पर दिखाई देती थी। टेलीग्राम ऐप के द्वारा एक ट्यूटर लगातार मार्गदर्शन करता था। विविध टास्क पूरे करने के लिए दुर्गेश्वर से 6 लाख रुपए निवेश करवाए गए। दूसरे दिन नई लिंक भेजकर और रकम जमा करवाने को कहा गया। दुर्गेश्वर ने पैसे ट्रांसफर नहीं किए तो टास्क मिलना बंद हो गया। अपनी रकम वापस मांगने पर आरोपियों ने संपर्क तोड़ दिया। साइबर पुलिस टीम ने बारीकी से छानबीन शुरू की। तकनीकी जांच की मदद से मुकेश और अरशद का पता लगा लिया गया। सोमवार को पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया। आरोपियों को न्यायालय में पेश किया गया। अदालत ने आरोपियों को 8 दिन की पुलिस हिरासत में रखने के आदेश दिए हैं। पकड़े गए आरोपी भी केवल एजेंट के तौर पर काम कर रहे थे। उन्हें लोगों को फंसाने के लिए कमीशन दिया जाता था। इसके पहले भी पुलिस टास्क फ्रॉड में 6 आरोपियों को गिरफ्तार कर चुकी है, लेकिन इन ठग गिरोह के सरगना तक नहीं पहुँच पाई है। दिनांक 29/4/2023 रोजी चेतन गिरीपुंजे नावाचे एक इसम पोलीस स्टेशनला आले होते आणि त्यांनी अशी रिपोर्ट दिली होती की व्हॉट्सअपवरून त्यांना मेसेज आले होते आणि त्या मेसेजमध्ये त्यांना टास्क संदर्भात माहिती दिली होती। ते टास्कमध्ये त्यांनी पूर्ण करण्यासाठी काही टास्क केले, त्याचे पैसे आले, त्यांचा विश्वास संपादन झाला। त्याच्यानंतर आरोपींनं त्यांना टेलिग्राम या ॲपवर नेलं। ॲपवर नेल्यानंतर टेलिग्रामवर आणखी 12 टास्क दिले। जे 12 टास्क होते त्याच्यातले प्रथमतः सुरुवातीला कमी रकमेचे टास्क होते आणि नंतर रक्कम वाढत गेली। त्यांनी जवळपास 2.5 लाख रुपये गुंतवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पैसे आपल्या अकाउंटवर येत नाहीत। त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे आणण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना अशी माहिती मिळाली की हे अकाउंट फ्रीज झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे पैसे येत नाहीत, त्यासाठी रक्कम भरावी लागेल आणि 3,81,000 रुपये भरण्यास सांगितली। त्याच्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचा एक अकाउंट नंबर दिलं आणि त्याच्यामध्ये पैसे भरल्यानंतर ही परत रक्कम आली नाही। त्यावेळेस त्यांची खात्री झाली फिर्यादींची की त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनला अपराध नंबर 26/2023 कलम 420 भादवी सह कलम 66D माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासी अधिकारी आहेत अमित डोळस साहेब, सहतपास अधिकारी आहेत शेळके साहेब यांनी तांत्रिक जो तपास आहे तो तपास केला, जो कागदोपत्री तपास आहे तो तपास केला आणि या तांत्रिक आणि कागदोपत्री पुराव्यावरून त्यांनी आरोपी फिक्स केले। त्यांची नावं आम्ही निष्पन्न केली आणि ते गुजरातमधील असल्याची माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही स्वतः व आमच्याबरोबर जे टीम आहे त्यांना आमचे DCP साहेब यांनी आदेश दिले आणि त्यांना आम्ही पकडण्यासाठी गेलो। त्यांना वडोदऱ्याच्या सिद्धार्थ एलेगन्स चन्नी रोड वडोदरा येथून दिनांक 3/7/2023 रोजी ताब्यात घेऊन सायबर पोलीस स्टेशनला आणून अटक केलेली आहे। अटक आरोपींचं नाव आहे, जो पहिला आहे मुकेश पिपलिया, हा पंजाब नॅशनल बँकेचं जे अकाउंट आहे त्याचा अकाउंट धारक आहे आणि ते अकाउंट काढण्यासाठी त्याला मदत करणारा अरशद उर्फ अमन पठाण हा आहे। या दोघांचा रोल एकदम
गुन्ह्यामध्ये एकदम सरळ निष्पन्न झालेला आहे. एक अकाउंटधारक आहे आणि दुसरा जो आहे ते अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करणारा आहे. आणि ज्या अकाउंटवर कॉर्पोरेट बँकिंग आय डी जे किट मिळतं ते अर्ज देऊन त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आमच्या तपासामध्ये त्यांनी बनावट डॉक्युमेंट बँकेत दाखल केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तसे आम्ही संबंधित कलम त्या गुन्ह्यामध्ये वाढ केलेली आहे आणि त्यांना माननीय न्यायालयात काल दिनांक 4/7/2023 रोजी हजर केलं होतं. माननीय न्यायालयाने त्यांना 11/7/2023 पोलीस कोठडी दिलेली आहे. हे जे आरोपी आहेत यांचा असा एक जो अर्शद आहे त्याचं एक फर्म आहे, तो लायसन वगैरे बनवून देतो. आणि आमच्या आता तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की तो बँक अकाउंट तयार करून तो पुरवण्याचंही काम करत असावा, त्या दृष्टीने तपास चालू आहे. याच्यामध्ये आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. बँकेतले जे फंड फ्लो आहे तो फंड फ्लो पुढे कुठे गेलेला आहे त्या संदर्भातही आमचा तपास चालू आहे. NBCN न्यूज के लिए अखिलेश भाजाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट.